दहा पेशंटच चालतात, अकरावा जेव्हा येतो आणि तो बरा होतो आणि बारावा पेशंटला जर आपण चुकून काढा दिला नाही तर काय काढा देणार नाही असं उलट विचारतो आपल्याला. आपण जशी सवय लावून मार्केटला तशी लागत असते जे कुठेतरी लक्षात ठेवायचं. तर हे एक जर कारण असेल ना जीपीमध्ये आम्ही काढेवा करू शकत नाही लक्ष्मण वापरू शकत नाही काढून टाका. पावभाजी खात असताना नंतर ज्याला तुम्हाला आम्लपित्त होणार आहे कारण की पावभाजी तुम्ही कॅप्सिल करून गिळता प्रवंच करून चावताना चांगलं कॅन्डलेट डिनर वगैरे चाललेलं असतं त्या तसे आस्वाद घेता काढाही तिकडं लागायला पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो की तोंडामध्ये ज्या वेळेला फलत त्याची काढायची की औषध घ्या लोकांना आपण देतो ना फिरत ते ज्या पोटात एवढी घाण चावलेली असेल 15 दिवस की समजून सुद्धा नाही आहे लोकांना तर या पद्धतीने बोलणं सुद्धा व्हायचं आणि आपलं शोधून सांगायला पाहिजे. लोक खूप हुशार असतात, शिकले नसलेले लोक हुशार असतात आणि तुम्ही काय बोलताय आणि काय तळमळी बोलताय काय हात बोलताय हे त्यांना समजत असतं आणि ते केल्यानंतर जेव्हा आनंद व्हायचा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये दिसत असतो कुठेतरी महत्वाची गोष्ट आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. संधी शुलाच्या पेशंट आपले जर जनरल पॅकेजमध्ये खूप आल्यानंतर आपण प्रश्न करतो की या लोकांना ट्रीट करताना आयुर्वेद काय करून होणार आहे पेन किलर तरी त्यात नाही घ्यायचं तर परिस्थिती तशी नाही आहे. वेदना असताना जर तुम्ही रा आहे आटोक आहे जलविकसित वनस्पती आहे त्यात जलविकसित ही जी वनस्पती आहे ती वनस्पती त्या वनस्पतीतून ॲस्पिरिन पहिले काढलं गेलं म्हणजे जगातलं पहिलं जे पेन किलर आहे ते त्यात निघाले की जे सरकारच्या काही 5000 रसासारखे औषध आहे किंवा संबंधातल्या हे वापरणं खूप गरजेचं असतं आणि ही गोष्ट सुद्धा व्यवहारात आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकत असतो. तुम्ही असं लक्षात घ्या की संधी वात आहे आम वात आहे वात रक्त आहे किंवा इतर कोणताही सांगण्याची चमका टोंगळे इकडे म्हणतात त्या बाजूला त्यांनी आपण जेव्हा निदान करतो त्यावेळेला की बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर वाढलं रक्तदाब वाढला नंतरही गुडघे दुखत असतात मानसिक त्रासाने सुद्धा गुडघे दुखत असतात अशा वेळेला गुडघ्या असतं आणि त्याची औषध देत असताना जर तुम्ही युवराज दिवसपर्यंत वापरत असला किंवा सिंहणा तरवेदेना वगैरे वापरत असला तर त्याचा प्रमाण फारसा येत नाही. आपलं निदान चुकलेलं असताना आपण औषधाला नाव ठेवतो अशा ते नेहमी पर्याय आहे आणि तो रुग्ण आम्ही जो कागदातच आपल्याला मग आपला घरी जर विश्वास त्या गोष्टीवरती हे इमेजिंग आहे ना सगळं ते सुद्धा 25% फॉल्स इमेजिंग असू शकतं असं ते शास्त्र सांगत असतं. आता या भूतकाळात दिसला की हा वैद्य जो असतो BMS जो आधुनिक शास्त्राचा प्रॅक्टिस करतो किंवा इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करतो त्याला आणि तो पेशंट आजसुद्धा नाही राहता आहे तरी राहतात कसं वैद्य असताना सुद्धा छोटं व्हायचं असं प्रथम घडतं तर आपणच विचार पाक परिपूर्ण होऊ नये असं मनामध्ये कुठेतरी यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने बोलणं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे. तर त्याची जेव्हा पूर्ण तपासणी पण करतो मुठकडा आहे नंतर मुठकडा त्याला तपासलं पोट वगैरे तपासलं आणि नंतर लक्षात आलं की मुठकडा काय आणि तिच्या औषध का मुठकडा आली आहे तर तो माणूस सांगतो की मला उन्हाळ्यात आल्यापासून आहे आणि 10 वर्ष उन्हाळ्यात झाल्यानंतर मला हा मुठकड्याचा ताप होतो. उन्हाळ्याचा कोण तपास आहे दुखत नाही आहे बंद रुजा आहे आत आल्यानंतर बलच वाटतं असं लक्षात ग्रंथ लागणे सांगितलं आहे पण पोटामध्ये ताप आल्यानंतर जी कळ लागते ती विकसित माणूस कसला प्रत्यक्ष अल्प अनल्प अप्रत्यक्ष म्हणजे हे असं असतं आणि त्या माणसाला गप्प जे आयुष्याची जर लक्षणं काढून मिळवली तर त्या आशेवरी लक्षण दिलेलं आहे मूळ आजार कोणता आणि संतापी वाढत असताना आणि आशेवरी बरा होतो असा हा आयुर्वेद तुमचा अभ्यास आपणच व्हायला लागेल आणि अभ्यास आपण दृष्टी करून सुद्धी तुम्ही जेव्हा अभ्यास या रुग्णाचा करून त्याला औषध द्यायला जाल आणि समजून घ्या बरं आता हा विचार जो सांगताय हा निरंतर आहे नरसं तर ठीक आहे आता संपूर्ण झालेला आहे पण 15 वर्षात की वंध्यत्वाटी समजा एखादी रुग्णा तुमच्याकडे आली किंवा एखादं खप्प झालं तर आपलं निदान काय होतं वंध्यत्व आणि लगेच व्यक्तीला आपण एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारावा की तुम्ही इथं आलाय आणि वंध्यत्वासाठी माझी ट्रीटमेंट घेणार आहे तर हे वंध्यत्वाचं प्रकरण सगळं जाऊ दे कारण डोक्यामध्ये टीम काय लहर कोणती आली आपल्या तर ही झाली की याचं गर्भाशय कसं आहे पुरुषण ग्रंथी आणि जननेंद्रिय जे आहे त्याच्या संबंधीचे विचार आपल्या मनामध्ये समान जे तिथं औषध असतो तिचं काय दोष आहे कोणत्या तपासण्या झाले आयुर्वेद झाले काय आयुर्वेद झाले काय हे मी ठरवून कसं आहे हेच आपल्या डोक्यामध्ये तर हे काही आणि कधीतरी असं विचारावं की बाई तुला आता हा जो सगळा त्रास होतो तो बाजूला ठेवतो मुलाचा विचार करायचो आणि तुझ्या शरीरात असल्यास मला आधार सांग असं म्हटल्यानंतर ती म्हणते की मला इतकी वर्ष झाली कुणीही हा प्रश्न विचारत नाही आणि ती सांगते की मला आम्लपित्ताचा भयंकर त्रास आहे आणि माझं रक्त कमी होतं ट्रीटमेंट दिलेली मला खूप त्रास होतो मी सहन करत आहे. यावेळेला साधी गोष्ट लक्षात आहे
असा आता तर रिसर्च झालेला आहे आणि त्या मी